तर विधानसभा अध्यक्षपद सोडणं ही काँग्रेसशी घोडचूक होती का हा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण विश्वासदर्शक आधी अध्यक्षपद निवडणूक होणार का अध्यक्षपदाची निवडणूक होणं ही बाब भाजपच्या पथ्यावर देखील पडण्याची शक्यता आहे आत्ता जो सत्ता संघर्ष राज्यात बघायला मिळतोय जो सगळा संभ्रम आहे आणि सरकारवर जे प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय त्या सगळ्या गडबडीत आणि या सगळ्या संभ्रमावस्थेत विधानसभा अध्यक्षपद सोडणं ही काँग्रेसशी घोडचूक सिद्ध होऊ शकते राजकीय विश्लेषक अभय देशपांडे म्हटलं आहे तर विशेष आता जर बहुमत सिद्ध केलं नाही तर पुढे काय होणार वगैरे तर कदाचित विशेष अधिवेशनाचा कार्यक्रम ठरवताना राज्यपालांकडे जो प्रस्ताव प्रलंबित आहे अध्यक्षांच्या निवडी निवडीचा त्या निवडीच्या प्रस्तावाला राज्यपाल मान्यता देतात का याच अधिवेशनामध्ये तोही कार्यक्रम अध्यक्ष निवडीचाही दिला जातो का हेही बघावं लागेल साधारणतः आपण जर बघितलं मागच्या काळामधलं तर म्हणजे बोंबई केसपासून सर्वोच्च न्यायालयाने अतिशय स्पष्ट केलेलं आहे की कुठल्या पक्षाकडे किंवा सरकारकडे बहुमत आहे की नाही याची परीक्षा विधिमंडळाच्या फ्लोअर ऑफ द हाऊस तिकडेच होऊ शकते ती फक्त करून हो शकत ते फक्त परेडकडून होऊ शकत नाही आमदारांची राज्यपालांपुढे त्याच्यामुळे विश्वासदर्शक ठराव तर निश्चित येईल आता या ठरावाच्या वेळी ज्याचा व्हीपचा उल्लेख केला जो व्हीप आत्ता शिवसेनेनी ज्याला मान शिवसेनेचे जे व्हीप आहे सुनील प्रभू ज्यांना आत्ता विधिमंडळाची मान्यता आहे उपाध्यक्षांनी दिलेली तेच व्हीप आहेत ते व्हीप बजावतील त्या व्हीपचं हे जे शिंदे गटांबरोबर आमदार आहेत त्याचे पालन करणार का त्याचं त्यांनी पालन नाही केलं तर त्यांची जी डिस्क्लिफिकेशन पिटिशन लगेच फाईल होईल ती फाईल झाल्यानंतर अध्यक्षांची निवड जर त्याच अधिवेशनात झाली किंवा नंतर अधिवेशनात झाली तर त्यांच्या डिस्कॉलिफिकेशनची प्रोसेस स्वाभाविकच नवीन अध्यक्ष जे येतील त्यांच्यासमोर होईल आणि त्याला किती काळावधी लागतो आपल्याला माहीत नाही परंतु एक निश्चित आहे की या पद्धतीने ते साधारण